प्रीती सुधाजी ज्युनियर कॉलेज इयत्ता 11वी आणि 12वी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 12वी नंतर आवडत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी निश्चिंत व्हा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 9852355501 आणि 9852355502. संगमनेर तालुक्यातील घारगाव वन परिमंडळातील भोंगेमाळ येथे 1 जुलै रोजी उपविभागीय वन अधिकारी मच्छिंद्र गायकर, वन परिक्षेत्रपाल अधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 33 कोटी वृक्ष लागवड या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून हा शुभारंभ करण्यात आलाय. घारगाव वन परिमंडळात 22,000 रोपांची लागवड करण्यात येणार असून लिंब, चिंच, बेहडा, आवळा, वाबळा, शिसू, सीताफळ, बोर इत्यादी रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. घारगाव फॉरेस्ट सर्वे नंबर 56 मध्ये उभे असून या क्षेत्रामध्ये 22,000 वृक्ष लावायचे आहे 1 जुलैपासून. तर ते माननीय उपविभागीय वन अधिकारी गायकर साहेब, माननीय वन क्षेत्रपाल आखाडे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या घारगाव परिमंडळामध्ये 22 साईटवर आजपासून वृक्षारोपण सुरू झाले. त्यामध्ये लिंब, चिंच, बोर, आवळा, कवट, सीताफळ आणि बेहडा आणि आवळा इत्यादी रोपांची लागवड आहे. आज आपला कृषी दिन आहे. यावेळी भारत हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्रमदान करत वृक्षारोपण केले. तर विद्यालयाच्या वतीने भविष्यातही वृक्षारोपणासाठी वेळोवेळी मदत करू असं आभाळे सर यांनी सांगितलंय. 1 जुलै 2019 रोजी संगमनेर वन विभागाच्या मार्फत भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घारगाव यांच्या मार्फत भोंगेमाळ या ठिकाणी 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा असणारा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं व त्यानिमित्ताने भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातील इयत्ता 12वीचे कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखातील सुमारे 150 ते 200 विद्यार्थी येऊन त्यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली. तसेच या आमच्या असणारं कनिष्ठ महाविद्यालय की यापुढेही असंच सहकार्य करत राहीन व या अगोदरही करत आलेलं आहे. तसे असणारे जे शासनाच्या असणाऱ्या वृक्ष लागवडी संबंधित असणारे ज्या काही योजना असतील त्यासाठी भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेहमीच तत्पर असेल, नेहमीच सहकार्य करत राहील. यावेळी वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे, वन कर्मचारी दिलीप बहिरट, वॉचमन दीपक वायळ, मुख्याध्यापक रामदास खरात तसेच शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.